ऍक्टिव्ह महाराष्ट्र, आवाज जनतेचा. गणेशपूर येथे सिने स्टाईलने चोरी. भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर येथे सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सिनेमा स्टाईलने चोरी. नमस्कार सर, ते गणेशपूरला जी चोरी झाली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आमचे PILCB चिंचोळकर साहेबांना आणि भंडारा पोलिसांना एक फोन आला सुमारे 4:15 सुमारास की एका महिलेसोबत चेन स्नॅचिंग झालेले आहे आणि चोर पळून गेलेले आहेत. चिंचोळकर साहेब पूर्वी होते, त्यांचे रिलेशन चांगले आहे, त्याच्यामुळे तात्काळ ते पटकन LCBच्या टीम प्रीती कोळमेथे मॅडम आणि त्यांचे बाकी संजय वगैरे देशमुख हवालदार त्यांच्यासोबत ते पटकन तिथे गेले आणि ॲक्च्युली ते घटनास्थळावरून आरोपी पळून जाताना त्यांचा पाठलाग केला आणि अतिशय शितापीने त्या आरोपींना पकडलं. झटापट झाली पण आरोपी पोलीस टीम ओव्हरपॉवर्ड ॲक्युज. आरोपींना काही मुद्देमाल मिळालेला आहे, त्यांना पोलीस स्टेशनला आणून इंटरोगेशन चालू आहे. त्यापैकी एक गुन्हेगार अतुल राजू बामोदे सुमारे 30 वर्ष वयाचा आहे, 5 पावली लकडगंजमध्ये राहणारा. तो खूप हार्ड अँड क्रिमिनल आहे. त्याच्याविरुद्ध किमान 12 केसेस दाखल आहेत असं आतापर्यंत कळालेलं आहे. वी आर स्टील व्हेरीफाईंग द फॅक्ट्स. त्याच्यावर बॉडी ऑफेन्सेस, प्रॉपर्टी ऑफेन्सेस, 324, 326, 307 हाफ मर्डर सारख्या केसेस आहेत. 1 वर्ष MPDA ह्या कायद्यामध्ये तो रिटेन होता. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज ऑफ स्लम लॉर्ड्स बुटलेगर्स डेंजरस क्रिमिनल्स ॲक्ट याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन त्याचं झालेलं होतं. तो 22 फेब्रुवारीला सुटला. आणि दुसरा आरोपी जो आहे पप्पू श्यामलाल बुर्डे, 23 वर्षाचा, असुद्धा रिलायन्स पेट्रोल पंप कळमना नागपूर इथलाच आहे. हे दोन्ही गुन्हेगार इकडे आले आणि त्यांनी सापुटीला एक मोटरसायकल चोरली आणि ती चोरीची मोटरसायकल म्हणजे ॲक्टिवा मोपेड घेऊन ते इकडे आले आणि इथं येऊन मग त्यांनी हा गुन्हा केलेला आहे. तर फिर्याद घेऊन बाकीची कारवाई चालू आहे. आरोपींचा पंचनामा करून त्यांना ताब्यात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे PILCB चिंचोळकर साहेब, PSI कोळमेथे मॅडम, LCBची टीम आणि भंडारा पोलीस यांनी संयुक्तरित्या अतिशय धैर्याने आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना पकडून तिथं झटापटसुद्धा झाली. आमच्या लोकांना पण वी डिडंट लूज द हार्ट अँड त्यांनी जीवावर ठेवून आरोपीला पकडलेलं आहे. अतिशय मोठा गुन्हेगार आहे, हार्ड अँड क्रिमिनल आहे. गुन्हा दाखल करून त्यांची कस्टडी घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. धन्यवाद सर.